गढ़चांदूर नगर परिषद संदर्भ में पत्र परिषद सम्पन्न हुई। पूर्व गढ़चांदूर नगर परिषद के उपाध्यक्ष सचिन भोयर ने 7 अक्टूबर को लिए पत्रकार परिषद में सत्ताधारी ने 14 महीने में एक भी काम नहीं किया। प्रभाग क्रमांक 1 के सन 8 के नाली का बांधकाम निकृष्ट दर्जे का कर बिल निकालने के लिए काम किए जाने का आरोप किया था। यह सभी आरोप बेबुनियाद होकर केवल राजकीय दृष्टि से प्रेरित होने की जानकारी नगर परिषद अध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे ने पत्रकार परिषद में दी है। विकास काम के संदर्भ में उन्होंने जानकारी दी। संजय धोटे इनकी ओर जाकर 2-2 ऐसे 4 करोड़ निधि मंजूर कर लाए और सत्ता में आने के बाद 4 करोड़ निधि लाए, ऐसा कुल 8 करोड़ रुपए विकास कार्य के लिए लाए और फिर 5 करोड़ की मांग विधायक संजय धोटे इनकी ओर करने पर वह निधि जल्द ही उपलब्ध करा देंगे, ऐसा विश्वास है। विकास काम के लिए अम्बेडकर चौक से कृषि उत्पन्न बाजार समिति रास्ता जिला परिषद इख्तियार में रास्ता आने से उक्त रास्ता नपा को वर्ग करने के लिए आवश्यक ठहराव लिया गया। उक्त प्रस्ताव जिला परिषद को पेश कर पाठ पुरावा करने का काम कर रहे हैं। उसी मुताबिक पेट्रोल पंप से रेलवे स्टेशन की ओर जाने वाला मार्ग या बांधकाम विभाग का होकर वह उनके उपयोग में ना होने से उस रास्ते की दयनीय अवस्था है और उनका उपयोग इंदिरा नगर यशवंत नगर के नागरिकों के लिए आवश्यक है, तभी उक्त रास्ता नगर परिषद को वर्ग किया जाए, इसके लिए बांधकाम विभाग की ओर प्रस्ताव पेश किया गया। पाठ पुरावा शुरू है। नगर परिषद के कर में से 3% निधि अपंग को देने का काम किया है। शहर के बोरवेल को कभी पेंट नहीं मारा जाता था, नतीजन जंग खाकर वह टूटने की स्थिति में और पानी में जंग पड़ने से उसे पेंट मारकर उसकी दुरुस्ती की गई। दोनों ही पानी की टाकी को पेंट, साथ ही कुआं पंप हाउस और टाकी को तार कंपाउंड किया गया, लेकिन जनता में केवल टाकी और बोरवेल को पेंट मारकर भ्रष्टाचार करने का झूठा आरोप विरोधकी की ओर से किया गया। हर वर्ष ग्रीष्मकाल में शहर में पानी की किल्लत होती है, लेकिन नियोजन अभाव जनता को पानी पीना पड़ता है। सत्ता में आते ही सबसे पहले पानी आपूर्ति विभाग कर्मचारी की जायजा बैठक ली और योग्य नियोजन किया। आवश्यक स्थान 5000 लीटर की टैंक लगाई गई और लोगों को पानी आपूर्ति की गई, जिसके लिए विधायक इन्हें विनती करने पर उन्होंने स्वयं के टैंकर भी दिए, जिसे जनता को ग्रीष्मकाल में पानी खरीदने की जरूरत नहीं पड़ने दी। वह काम योग्य न होने से अभियंता ने ठेकेदार इन्हें नोटिस दिया और वह काम सुधारित किया जा रहा है। यह सचिन भोयर इन्हें पता चलने पर उस स्थान के फोटो खींच कर अखबार में निकृष्ट दर्जे का काम चालू होने से वह सुधारा जाए, अन्यथा पंचनामा किया जाएगा। इसी के साथ ही कई प्रतिप्रश्न पत्रकार परिषद के माध्यम से नगर परिषद के विजयालक्ष्मी डोहे ने किया। नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष सचिन भोयर इनके आरोप का खंडन किया। यह सभी आरोप बेबुनियाद होकर केवल राजकीय हेतु से प्रेरित होने की जानकारी पत्रकार परिषद में दी। उक्त पत्रकार परिषद में उपस्थित गट नेता निलेश दास ने बांधकाम सभापति शरद जोगी व अन्य नगर सेवक उपस्थित थे। आणि त्यामध्ये आरोप करण्यात आलेले होते की गडचांदूर शहरामध्ये कुठलेही विकासाचे काम झालेले नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो की 4 कोटीचे कामं सुरू आहेत, दलित वस्ती नगरोत्थान दलितेत्तर अशा विशिष्ट निधीतून आपले कामं सुरू आहेत। त्याचप्रमाणे आम्ही माननीय संजयभाऊ धोटे आमदार साहेबांना यापूर्वी 2 कोटी रुपयाची मागणी केलेली होती आणि ज्यावेळी आम्ही विरोधात होतो त्यावेळीसुद्धा 2 कोटी रुपयाची मागणी केलेली होती। ते कामं पूर्ण झालेले आहे। 2 कोटीच्या कामाची प्रशासकीय मंजुरी आलेली आहे आणि त्याचं टेंडरिंगसुद्धा झालेलं आहे आणि आता जो आम्हाला 4 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचंसुद्धा लगेचच 1 ते 2 महिन्यामध्ये काम सुरू होईल। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आरोप करण्यात आलेले होते की केवळ काही प्रभागामध्येच हे काम करण्यात आलेले आहे, तर हे नसता 4ही प्रभागामध्ये इथे काम करण्यात आलेले आहे। आणि हे जे सांगत फिरत आहेत की आमच्या पत्रकार परिषदेमुळे किंवा त्यांनी जे काही सोशल मीडियावर हे केलेलं आहे त्यामुळे हे कामं बदलण्यात आलेले आहेत, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कधी 6 आणि 7 दिवसात कुठलंही शासनाचं परिपत्रक बदलल्या जात नाही। तर जसं 1.5 महिन्यापूर्वी जो हे 4 कोटीचे कामाचं पत्र आलेलं होतं ते चुकून अनुक्रमांकानुसार घेण्यात आलेलं होतं आणि त्याचवेळी आमदार साहेबांनी एक सुधारित मागणी करून 4ही प्रभागातले काम सुचवणे करण्यात आलेलं होतं आणि ते 4ही प्रभागाचं आणि आम्ही सत्ताधारी किंवा विरोधक असा कुठलाही भेदभाव न करता सन्माननीय आमचे नगरसेवक
सागरभाऊ ठाकूरवार यांनासुद्धा त्यांच्या कामाची मागणी केली, सोबतच बेतावरताई यांनासुद्धा कामाची मागणी करून त्यांच्या प्रभागातले सुद्धा कामं मागवले. आमचे सहकारी मित्र शरदभाऊ जोगी बांधकाम सभापती, तसेच प्रभाग एकमधील सगळ्या प्रभागाची कामं करण्यात आलेली आहे. आणि सोबतच गडचांदूर शहराच्या विकासाकरिता अजून 5 कोटी निधीची गरज आहे आणि त्याबद्दल मागणी केलेली आहे. आणि सन्माननीय आमदार साहेबांनी कुठलाही पक्षीय भेदभाव न करता त्यांनी ती मागणी पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे. आणि सोबतच गडचांदूर शहराचा सामाजिक तथा आर्थिक दर्जा वाढण्याच्या दृष्टीतून, इथे पर्यावरणाच्या दृष्टीतून कसं गडचांदूर शहराला आजूबाजूचा परिसर डेव्हलप करता येईल, या अनुषंगाने सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ती तशी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. एक पर्यावरणाच्या दृष्टीतून गडचांदूर शहराला जर चांगला हे मिळाला तर निश्चितच गडचांदूर शहराची प्रगती होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे निकृष्ट दर्जाचे काम जे बोलल्या जात आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या कामामध्ये जर जे कोणी निकृष्ट दर्जाचं काम जर झालं तर त्या कंत्राटदारावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. आणि त्या पद्धतीचा आम्ही प्रशासनाला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की या पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं आपलं कुठे जरी काम असेल तरी खपवून घेतलं जाणार नाही आणि क्वालिटीचं काम केलं जाईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो जे हे सांगत आहेत मागच्या 2.5 वर्षामध्ये किती निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहे. प्रभाग 2 मध्ये अध्यक्षाच्या समोरचा रोडसुद्धा आज फुटलेला आहे, प्रभाग 3 मध्ये सुद्धा रुटलेला आहे. त्यामुळे हे पहिले आपण आपल्या काळात काय केलं ते बघावं. आणि हे जे आपल्याला सांगत आहेत की बगीचा आमच्या काळात बगीचा करण्यात यावे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील तुम्ही 2.5 वर्षामध्ये साधं बगीचाचं प्रॉपर्टी कार्ड 7-12 सुद्धा तुम्ही नगर परिषदेच्या नावाने बनवू शकले नाही. आणि तुम्ही आज म्हणता की बगीचा झालेला नाही. अरे ज्या बगीचाचं सुशोभीकरण करायचं आहे त्याचा मालकी हक्क तरी पाहिजे की नाही, तो सुद्धा तुम्ही करू शकले नाही. नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष सचिन भोयर यांनी 7 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये सत्ताधारी यांनी 14 महिन्यात एकही काम केले नाही. सत्ताधारी मनमानी करीत असून प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वे नंबर 8 मधील नालीचे निकृष्ट दर्जाचे काम करून बिल काढण्याकरिता काम केले जात असल्याचे आरोप केले होते. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मला वाटत आहे. आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला अपंगांचा जो निधी होता 3% निधी त्यांना मिळणारा होता तो पूर्वीच्या काळामध्ये दिला नव्हता. आम्ही आल्यानंतर 3% निधी तो दिला आहे. आणि त्यांचं म्हणणं असंही होतं की ज्या पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी केली, बोरिंग हातपंप होते, हातपंपालासुद्धा रंगरंगोटी करण्यात आलेली होती, पण ते हातपंपाला जंग चढलेला होता आणि तो जंग पाण्यामध्ये जात होता आणि तो आपल्या पाण्याद्वारे पोटामध्ये पण जात होता. यासाठी आम्ही त्या बोरिंगचीसुद्धा रंगरंगोटी केलेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी केली आणि त्याला वालकंपाऊन पण केले, तारेचे कुंपण केले. आणि तारेचे कुंपण यासाठी केले की सुरक्षिततेसाठी केले. पंप हाऊस जवळचे जे आहे पंप हाऊस जवळच्या तार कंपाऊंडला आमचा तिथे एक माणूस असतो आणि तो एरिया बाहेरचा असल्यामुळे तिथं आमच्या माणसाला काही नुकसान, नगर परिषदच्या माणसाला नुकसान नाही झाले पाहिजे यासाठी तिथे तार कंपाऊंड केलेले होते आणि त्यांना रंगरंगोटीसुद्धा करण्यात आली.